शिरपूर शहरातील गांधी मार्केटमधील पुरातन पायविहीर बेकायदेशीरित्या पुरवून त्या जागी बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा धुळे जिल्हा सकल धनगर समाज, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, धुळे जिल्हा मल्हार सेनेतर्फे धुळे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनासह उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गुजराती वाणी पंचमंडळ शिरपूर, वाविनाश पोपटलाल शहा, तेजस कंट्रक्शन राहणार शिरपूर यांनी शिरपूर शहरातील गांधी मार्केटमधील सिटी सर्वे नंबर 18 मधील पुरातन पायविहीर बेकायदेशीररित्या पुरवून नष्ट केली. त्या जागी आता बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र सदर पायविहीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 12 ज्योतिर्लिंगाच्या जल अर्पणासाठी तसेच सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने बांधली होती. सदरच्या विहिरीवर अविनाश पोपटलाल शहा हे इतर इस्मांच्या तसेच जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या बुजवून त्यावर अनधिकृत बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. परिणामी शिरपूर शहरातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावत असल्याने शहरातील वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा धनगर समाज नाईलाजास्तव पुढील मार्ग पत्करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सुनील वाघ, गोरखराव पाटील, ज्ञानेश्वर मासुळे, योगेश पाकळे, समाधान धनगर, अमोल मासुळे, मुकेश थोरात, निंबा लांडगे, मनोज धनगर, सुनील धनगर, सोमनाथ धनगर, संजय धनगर, दीपक धनगर यांची नावे व स्वाक्षरे आहेत.